ॐ ऐं ह्रीं क्लीं महागौराय नमः। या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, मी गौरी किशोर शिरुडे मी तुम्हा सर्वांना नवरात्रीचे हार्दिक शुभेच्छा देते। आज नवरात्रीचा 8वा दिवस अर्थात अष्टमी, या दिवशी देवीची महागौरीच्या रूपात पूजा केली जाते। महागौरीला आदिशक्तीचे एक रूप मानले जाते। पुराणातील काही उल्लेखानुसार आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे। देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा, ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी असेही संबोधले जाते। चतुर्भुज महागौरीच्या एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात डमरू आहे। देवीचा तिसरा हात अभय मुद्रा तर चौथा हात वरदान मुद्रेत आहे। दुर्गा देवीच्या अन्य स्वरूपाप्रमाणेच महागौरी देवीचे पूजन करावे। महागौरी देवीला श्रीफळ, पुळी भाजी, साखर फुटाणे आणि चणे यापैकी नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते। तसेच महागौरी देवीचं पूजन करताना गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान करावेत असे म्हटले जाते। महागौरी देवी गृहस्थ आश्रमाची असून गुलाबी रंग प्रेमाचा प्रतीक मानले गेले आहे। पुराणातील एका कथेनुसार वयाच्या 8व्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती। वयाच्या 8व्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन 8व्या दिवशी केले जाते अशी मान्यता आहे। महाअष्टमी महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे। धन्यवाद।